नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या शेतीगुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, आज आपण एक शेवगा शेतकरी श्री महादेव मोरे यांची यशोगाथा पाहणार आहोत। मंडळी यांनी आपल्या 10 एकर क्षेत्रावर शेवगा लागवड केली आहे आणि या शेवगा लागवडीमधून ते चांगले उत्पन्नही घेत आहेत, तसेच आंतरपिकामधून सुद्धा हे चांगले उत्पन्न घेत आहे। तर मंडळी, याबद्दलच हा व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या शेतीगुरुजी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, जेणेकरून येणारे असेच व्हिडिओ आपल्याला पाहण्यास मिळतील। तसेच मंडळी, जर का आपल्याला शेवगा बियाणे उच्च प्रतीचे हवे असतील तर आपण महादेव मोरे यांना कॉल करून शेवगा बियाणे घेऊ शकता। तर चला पाहूया अधिक माहिती महादेव मोरे यांच्याकडूनच। मी महादेव मोरे, मुक्काम पोस्ताडे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर। तर आपण शेवगा शेतीविषयी थोडक्यात माहिती घेऊ। आपण हे साधारणतः 2.5 वर्षापूर्वी शेवग्याची लागवड केली आहे। यामध्ये 10 एकरमध्ये 303 या जातीची आपण लागवड केली आहे। तर 303 ही जात जी आहे त्याची शेंग साधारणतः 2 ते 2.5 फूट लांबीची आहे। त्यामध्ये चांगल्या अशा पद्धतीने आपल्याला त्यापासून उत्पन्न मिळतं। लागवड केल्यानंतर आपल्याला जे काही झाड आहे त्याला 3 महिन्यामध्ये फ्लावरिंग यायला चालू होते आणि 5 ते 6 महिन्यामध्ये त्याची शेंग काढण्यास तयार होते। तर लागवड करण्या अगोदर आपण जमिनीची नांगरणी केली आणि त्यानंतर रोटरच्या सहाय्याने मशागत करून जे आपल्याला योग्य अंतर आहे 11x8 वरती आपण ही लागवड केली आहे। 2 ओळीतलं अंतर जे आहे ते 11 फूट आणि 2 रोपातलं 8 फूट ठेवलेलं आहे। तर हे लागवड करीत असताना आपण सुरुवातीला सपाट जमिनीवरतीच लागवड केली आहे। ज्या ठिकाणी आपला अंतर आहे त्या ठिकाणी ठिबकची लॅटरल हातरून आडव्या दोरीच्या सहाय्याने एक लाईनमध्ये झाडं कशी येतील या दृष्टीने आपण ही लागवड केली आहे। तर हे अंतर निवडल्यानंतर आपलं ह्या जे 2 झाडाच्यामध्ये आहे त्यामध्ये आपल्याला पपईचं आंतरपीक आपण घेतलेलं आहे आणि 2 ओळींच्यामध्ये आहे ते आपण मिरचीची लागवड केली आहे। तर ओडिसी 3 जातीसाठी जे काही औषध खतं आणि पाणी व्यवस्थापन असेल, आमच्या भागामध्ये तसं जर विचार केला तर पाण्याचं प्रमाण अत्यंत कमी आणि कमी पाण्यावर येणारं कुठलं जर पीक असेल तर एकमेव असं पीक आहे की शेवगा हे खूप कमी पाण्यावरती येऊ शकतं। तर या ठिकाणी आपण हा शेवगा लावल्यानंतर पहिलं उत्पन्न आपलं अगदी 5 ते 6 महिन्यामध्ये चालू झालं। पहिल्या 5 ते 6 महिन्यामध्ये सरासरी एका झाडाला 6 किलो 7 किलो किंवा 8 किलो शेंगा येऊ शकतात। नंतर जसं झाडाचं वय वाढेल आणि जशी म्हणजे झाडाची उंची म्हणा किंवा झाडाची ग्रोथ होईल त्या पद्धतीत आपल्याला एका झाडापासून 1 वर्षाच्या पुढे साधारणतः 25-30 किलो एका भारामध्ये शेंगाचं उत्पन्न मिळतं। तर ज्या पद्धतीनं आपल्याला म्हणजे खत व्यवस्थापनाच्या बाबतीत जर बोलायचं झालं, खत व्यवस्थापन करताना आपण याला जूनमध्ये दोन्ही बाजूनं झाडाच्या खोडाच्या साईडनं एक एक पाटी शेणखत त्यामध्ये 10-26-26 हे दाणेदार मिश्र खत आपण टाकतो आणि ज्या त्यानंतर आपल्याला जशी आवश्यकता असेल तसं कॅल्शियम असेल, बोरॉन असेल किंवा मॅग्नेशियम सल्फेट असेल, जे काही इतर जी खतं आहेत विद्राव्य खतं असतील, 12-61 असेल, 0-52-34 असेल, त्याच्या गरजेप्रमाणे आपण त्याला देतो। त्या ठिकाणी आपण त्याला जशी गरज आहे किंवा मायक्रोन्यूट्रन वगैरे जे काय असेल ते आपण याला ड्रिपच्या सहाय्याने देतो। आणि आपण फवारणीच्या बाबतीत जर म्हणा तर शेवग्यामध्ये जास्त करून पाने खाणारी आणि फुले खाणारी ज्या अळी आहे तिचा प्रादुर्भाव जाणवतो। जशा पद्धतीनं आपल्याला त्या अळीचा प्रादुर्भाव जाणवेल त्या पद्धतीनं आपण त्यासाठी फवारणी वगैरे घेतो। अगदी साधे साधे औषधे असतील, नुवान असेल, रोगर असेल, कराटे असेल किंवा मोनो असेल, याने देखील अळी कंट्रोल होते। अगदी कमी पाण्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये चांगल्या अशा पद्धतीने एका भारामध्ये 10 ते 12 टनापर्यंत एकरी ॲव्हरेज आपल्याला यामधून मिळू शकतं। ज्या शेतकरी बांधवांना नवीन शेवगा लागवड करायची आहे किंवा ज्यांची काही इच्छा आहे कमी पाण्यावरती आणि चांगल्या अशा पद्धतीनं उत्पन्न घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी आपण अशा सिलेक्टेड अशा पद्धतीनं बियाणं धरतो आहे। साधारणतः हे 3 फूट लांबीचे शेंग आहे आणि अशा पद्धतीच्या शेंगापासून आपण बियाणं दर्जेदार असं बियाणं काढून शेतकऱ्यांसाठी कुरियर किंवा फील्ड पोस्टच्या माध्यमातून अगदी घरपोच देणार आहोत। आणि ज्या शेतकऱ्यांना अगदी कुठल्याही पद्धतीची माहिती हवी असेल लागवडीपासून अगदी मार्केटिंगपर्यंतची ते संपूर्ण माहिती आपण केव्हाही कॉल केला तर चांगल्या अशा पद्धतीने देऊ आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करू। शेवगा शेतीमध्ये आपल्याला 2 बहार येतात, एक जो आहे तो ऑक्टोबर बहार असतो आणि दुसरा जो आहे तो फेब्रुवारीनंतर येणारा बहार असतो। तर फेब्रुवारीमध्ये थोडं फेब्रुवारीनंतर कमी राहतात पण साधारणतः जून ते फेब्रुवारी एंडपर्यंत खूप चांगले 40-50 रुपये रेट मिळतो। आणि ऑक्टोबर बहाराचा जर विचार केला तर त्या बहारामध्ये जर माल आला तर 10 ते 12 टन ॲव्हरेज आपल्याला मिळू शकतं आणि त्या ठिकाणी जो रेट आहे
तो साधारणतः आपल्याला 40 ते 50 रुपये सरासरी रेट मिळतो। तर उडीसी 3 ची जी शेंगा आहे अगदी 2 ते 2.5 फूट अशी लांब आपल्याला पाहायला मिळते, त्याच्यामुळे आपला ऍव्हरेज चांगल्या अशा पद्धतीने मिळतं आणि माल एवढा जबरदस्त आहे की अगदी एक्सपोर्ट क्वालिटी आणि लोकल मार्केटला देखील चांगल्या अशा पद्धतीने आपण विकू शकता। शेवगा शेतीतून आपल्याला कमीत कमी वर्षाकाठी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च वजात आपल्याला त्यामध्ये उत्पन्न मिळू शकतं। त्याचबरोबर आपण यामध्ये जे काही मिरची आणि पपईचं आंतरपीक घेतलेलं आहे, तर या पपईपासून आणि मिरचीपासून आपल्याला साधारणतः दोन्ही पिकामधून 1 ते 2.5 लाख रुपये आपल्याला वार्षिक उत्पन्न एकरी मिळू शकतं आणि ते मिळतं आहे देखील। आंतरपीक घेतल्याचा आपल्याला एक फायदा आहे, शेवग्यामुळे शेणनेटसारखं आपलं पूर्ण वर्ण प्रोटेक्शन मिळतं, त्यामुळे जे काय उपलब्ध आपलं शेवग्याला जे पाणी दिलं आहे त्यामध्येच या पपईचं पीक आणि जे शेवग्याला खत व्यवस्थापन केलं आहे त्यामध्येच पपईचं पिकाला म्हणजे खत व्यवस्थापन वगैरे होऊन जातं आणि दोन्ही पिकामधून आपल्याला बऱ्यापैकी उत्पन्न मिळतं। त्याचबरोबर आपण हे जी मिरची लावली आहे ते देखील चांगल्या अशा पद्धतीने येते आणि त्यामधून देखील बऱ्याच प्रमाणात आपल्याला म्हणजे उत्पन्न मिळतं। शेवग्यामधून 1 ते 1.5 लाख रुपये खर्च वजा जाता, सरासरी कमी बाजारभाव आणि एक प्रतिकूल हवामानात उत्पन्न मिळू शकतं। हवामान जर अनुकूल असेल तर कमीत कमी 4 ते 5 लाखापर्यंत देखील उत्पन्न मिळू शकतं। हे आपलं ओडिसी 3 व्हरायटीचं झाड आहे, तर एका झाडाला सरासरी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये पहिल्या बहारामध्ये यामध्ये आपल्याला जवळजवळ 30-40 किलोपर्यंत शेंगा एका झाडापासून मिळाल्या आणि शेंगा अगदी 1.5 ते 2.5 फूट लांबीच्या एकसारखी शेंगा असल्या कारणानं चांगला बाजारभाव देखील आपल्याला त्या ठिकाणी मिळाला। साधारणतः जानेवारीमध्ये 80 रुपयापर्यंत बाजार होते आणि फेब्रुवारीमध्ये देखील 50 ते 60 रुपयापर्यंत आपल्याला सरासरी बाजारभाव मिळालेला आहे। याची जी विक्री आहे आपल्या 10 एकरमधील ओडिसी 3 शेवग्याची, ते आपण मुंबई मार्केटला किंवा जागेवरती देखील काही प्रमाणात आपण हा माल विकतो।